नमस्कार अभ्यासक मैत्रिणींनो मी सचिन वरोळकर आज बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे इंडियन नेव्हीमध्ये सेलर पदासाठीची एक भरती आलेली आहे त्याच्यासाठी एक्झाम कशी असेल पात्रता काय आहे नंतर एक्झाम आधी का ग्राउंड आधी त्याच्यानंतर सिलेबस काय आहे वय काय लागतं ह्या सगळ्यांची माहिती घेऊन येणार आहे बघा बारावी झाल्यावर किंवा दहावी बारावी नंतर बऱ्याच लोकांचं एम फिक्स होतं की मला गव्हर्नमेंटची नोकरीच करायची आहे परंतु पोलीस भरती आर्मी भरती या व्यतिरिक्तही बरेच काही जॉब्स अव्हेलेबल आहेत त्यातलाच हा एक आलेली संधी म्हणजे इंडियन नेव्ही परंतु यासाठी पात्रता जी आहे ती स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे टेन प्लस टू म्हणजे बारावी पास फिजिक्स आणि मॅथ या दोन विषयासह बारावी पास असलेला विद्यार्थी पाहिजे ज्याचा आणखी फिजिक्स मॅथ हा कंपल्सरी त्या व्यतिरिक्त केमिस्ट्री बायोलॉजी आणि कम्प्युटर सायन्स यापैकी कोणताही एक विषय असला तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरायची जी डेट आहे ती चौदा तारीख डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान जॉईन इंडियन नेव्ही या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मी परत रिपीट करतो चौदा ते तीस डिसेंबर दरम्यान जॉईन इंडियन नेव्ही या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमचं जे एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये असणार आहे त्यानंतर अभ्यासक्रम काय असेल तर शंभर प्रश्न मा... असतील शंभर मार्कांसाठी ज्याकरिता इंग्लिश सायन्स मॅथ आणि जनरल नॉलेज हे चार विषय असतील ज्याला निगेटिव्ह पद्धती सुद्धा आहे ऑनलाईन एक्झाम पास झाल्यानंतर तुमचं शारीरिक चाचणी असेल ज्याच्यामध्ये सात मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावायचं आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवावीत आजपासून सुद्धा त्याच्यानंतर वीस स्क्वॅट म्हणजेच काय तर दंड बैठका मारायच्या आहेत आणि दहा पुशअप्स म्हणजे हा शारीरिक चाचणी अत्यंत सोपी आहे त्याच्यानंतर बघा वय काय लागतं हा फॉर्म भरायला 1 एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकतीस जुलै दोन हजार दोन या दरम्यान जन्मलेला जर विद्यार्थी असेल तर तो हा फॉर्म भरू शकतो म्हणजे बघा मित्रांनो पहिले तो वय क्रायटेरिया आहे एक ऑगस्ट अठ्ठ्याण्णव ते एकतीस जुलै एक ऑगस्ट स्क्रीनवर दिसतंय परत एकदा बघा एक ऑगस्ट अठ्ठ्याण्णव ते एकतीस जुलै दोन हजार दोन दरम्यान तो वय एज्युकेशन सायन्समध्ये बारावी पास फिजिक्स मॅथ या विषयासह केमिस्ट्री बायो कॉम्प्युटर सायन्स ऑप्शनल फॉर्म भरण्याची तारीख चौदा ते तीस डिसेंबर एक्झाम होईल तुमची फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यासाठी इंग्लिश सायन्स मॅथ आणि जी के हे लागतील आणि अडीच हजार जागा म्हणजे एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सोडायची नाही आहे या संदर्भात काहीही अडचण काहीही मार्गदर्शन लागल्यास आ, मला ब्याऐंशी पंच्याहत्तर तेहतीस बारा शून्य पाच या मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल किंवा अजून टेलिग्रामवर पण आपलं चॅनल आहे तर मित्रांनो हा फॉर्म बनवण्यामागचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा व्हिडिओ हाच आहे की विविध स्पर्धा परीक्षेतील विविध संधी तुमच्यापर्यंत याव्या व भारतीय सैन्य दलामध्ये मराठी टक्का वाढावा हा एक उद्देश घेऊन समोर आलो आहे आशा आहे की कि तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना कोणा मित्रपरिवाराला याचा फायदा होईलच व्हिडिओ जास्तीत जास्त पसरवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जा, काही दहावी बारावीचे क्लासेस असतील त्या सरांना पण माझी विनंती आहे की तुमच्या माझे विद्यार्थ्यांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचा ज्यांचं वय एक ऑगस्ट अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या दरम्यान असेल म्हणजेच त्यांना फायदा होईल आणि एक ब्राईट फ्युचर जे आहे किंवा एक साधी सोपी सरळ नोकरीची पद्धती म्हणजे ज्याला फक्त एक ऑनलाईन एक्झाम शारीरिक चाचणी मेडिकल आणि जॉईनिंग असं हे करा अडीच हजार म्हणजे छोटा आकडा नाही आहे मित्रांनो जे एवढंच बोलतो आणि थांबतो काही अडचण आल्यास स्क्रीनवर नंबर दिसतो आहे जय हिंद जय स्वच्छ भारत